नमस्कार, पास ना पास चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. जर का चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून चॅनलवर येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायला मिळतील. आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे शॉर्ट सेलिंग म्हणजे काय, व्हॉट इज शॉर्ट सेलिंग, शेअर मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग कशाला म्हणलं जातं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. तर तुम्ही बऱ्याचदा न्यूज ऐकत असाल शेअर मार्केट संबंधी, तर त्या ठिकाणी तुम्हाला कधी ना कधी ऐकण्यात आलं असेल की सध्या मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग होत आहे किंवा जास्त शॉर्ट सेलिंग इन्व्हेस्टरद्वारे करण्यात येत आहे. तर हे शॉर्ट सेलिंग नेमकं काय असतं, शॉर्ट करणं म्हणजे नेमकं काय असतं मार्केटमध्ये, आता हे आपण थोडक्यात समजून घेऊ. तर शॉर्ट सेलिंग म्हणजे काय, की आपण बऱ्याचदा काय करतो जेव्हा ट्रेडिंग करत असतो, तर ट्रेड करताना आपण काय करतो की आपली काय इच्छा असते किंवा जनरली लोक काय करतात की बाय कॉल घेतात. तर बाय कॉल म्हणजे काय, की आपण कमी किमतीवर शेअर खरेदी करतो आणि त्याला जास्त किमतीवर तो विकून टाकतो. म्हणजे आपण उदाहरण घेऊ, 100 रुपयाला तो खरेदी केला आणि आपण 102, 105, 110 जे वाढती जी किंमत असते त्या किमतीला आपण तो सेल करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी खरेदी करण्याऐवजी शेअरला आपण या ठिकाणी सेल करू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं, पहिले शेअरला सेल केलं जातं आणि नंतर त्याला बाय केलं जातं. म्हणजे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ की 100 रुपयाचा शेअर समजा करंट मार्केट प्राईस चालू आहे आणि समजा तुम्ही त्याला 99 रुपयाला शॉर्ट केला, आता 99 रुपयाच्या खाली जितका पण तो प्राईस जाईल, जेवढं तुमचं टार्गेट असेल तिथपर्यंत तो जाईल, तेवढा तुम्हाला प्रॉफिट होणार. आणि समजा 100 रुपयाच्या 99 रुपयाच्या तो वरती गेला तर तिथून तुम्हाला लॉस चालू होणार. तर याला म्हटलं जातं शॉर्ट सेलिंग. ज्यावेळेस शेअरची किंमत खाली जात असते, पडत असते, त्यावेळेस शॉर्ट सेलिंग करणं हे अधिक फायदेशीर ठरत असतं. जर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल, फायद्याची वाटली असेल, तर खाली दिलेलं लाईक बटन दाबून व्हिडिओला लाईक करा. त्याच्या बाजूला शेअर बटन दिलेलं आहे. तुमच्या मित्रपरिवारामध्ये कोणी स्टॉक मार्केट शिकण्यास इच्छुक असेल तर त्याला हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर जरूर शेअर करा. आणि खाली दिलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.